नमस्कार, मी सुनील सुभाष काणेकर, सनगड संजय गांधी तालुका अध्यक्ष. प्रकारचे व्हिडिओ त्यांनी चांगले केलेले आहेत, त्यामध्ये शहीद जवानांचा होता, त्या जवानांच्या शहीद जवानांचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला 1,19,000 लोकांनी लाईक केलेला आहे आणि अशा चांगल्या पद्धतीचं त्यांनी काम केले आहे. तर त्यांनी त्यापुढेही देशपातळीवर अशा पद्धतीचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा न्यूज चॅनल नव्हता, लाईव्ह शो न्यूज चॅनल नव्हता, तर त्यांच्या संगत न्यूज लाईव्ह पदाधिकाऱ्यांनी न्यूज चॅनलानं पूर परिस्थितीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं काम केलं की कोवाडसारख्या ठिकाणी त्यांनी बातमी दाखवल्यानंतर त्यांना लगेच ताबडतोब जी मदत यंत्रणा मिळाली ती ह्यांच्या न्यूज चॅनलच्या संदर्भातूनच मिळाली. पिळणीसारख्या ठिकाणी कोणीच पोचू शकत नव्हतं, पण पहिला त्यांनी पिळणीची बातमी दाखवली आणि NDRचे जवान आणि आमच्या संघाचे जे जवान आहेत ते त्यांच्याबरोबर जाऊन पिळणीच्या लोकांना मदत केली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांच्या पूर्ण हत्तीच्या संदर्भातला लोकांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक जो शेती संदर्भात झाला होता त्याचे सुद्धा त्यांनी न्यूज दाखवली आणि लगेचच त्याची वन खात्यानं दखल घेऊन त्यांच्या संदर्भात त्यांच्या उपाययोजना केल्या. अशा अनेक ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे ते 1 वर्षभरात जे काम केले त्याच्या ह्या त्यांच्या चॅनलमुळे खूप असं लोकांना सहकार्य झालं. त्याचबरोबर आमच्या SK ग्रुपचे अनेक कार्यक्रम होतात, ते प्रत्येक कार्यक्रम आम्हाला माहिती नसताना सुद्धा त्यांनी लाईव्हमध्ये दाखवतात आणि त्या कार्यक्रमामुळे आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेनेच दुसरं काम करावं असं आम्हाला खूप असं आमच्या मनात भावना निर्माण होतात. ह्या भावना निर्माण होण्याचं काम हे चंदगड न्यूज चॅनल करायला लागले, त्याबद्दल मी त्यांचे खूप शतश आभारी आहे. आमची परवाची SK ग्रुपची जी टीम जिंकली, चंदगड चषक जे जिंकलं ते त्यांच्याच प्रोत्साहनामुळे सुद्धा आम्ही ते जिंकू शकलो. त्यांनी सुद्धा खूप आम्हाला त्याच्यामध्ये लाईव्ह करण्यात मदत केली. त्याचबरोबर बालदिनानिमित्त चंदगड मराठी शाळा, मुलींची शाळा आणि उर्दू शाळा असा तिन्हीचा कार्यक्रम करून त्यांनी कव्हर केला आणि त्या कव्हर करून तोही कार्यक्रम त्यांनी दाखवला. ही कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला माहीत नव्हती, तरी त्यांनी आपल्या पद्धतीचं काम करत आहेत. त्याचप्रमाणे उर्दू शाळेमध्ये काही कामाच्या त्रुटी होत्या, त्या त्यांनी सगळ्यांच्या समोर आणल्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना स्टेजसाठी वगैरे मदत केली. हेच खरं त्यांचं चंदगड लाईव्ह न्यूजचं सगळं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं की त्यांनी सुचवलेल्या कामामुळेच सगळी कामं होत आहेत आणि अशीच त्यांनी याच्यापुढे चंदगड तालुक्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील कामगाराच्या वतीनं सुरू झालेला चंदगड लाईव्ह न्यूज ह्या चॅनलला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या ह्या प्रवासाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, तर 1 वर्ष कधी गेलं, इतक्या चांगल्या पद्धतीत गेलं हे आपल्याला कळलं देखील नाही आणि खूप चांगल्या बातम्या कव्हर केल्यामुळे हा काळ कळला नाही आणि त्यांचे सबस्क्रायबल 6,500 पुढे गेले आणि त्या 6,500 पुढे गेल्यानंतर आपल्याला त्यांचं कारकीर्द आणि काम कसं केलेलं आहे ते समजू शकतं आणि त्यांना खूप खूप अशा आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी याच्यापुढे चांगलं काम करावं अशी त्यांना विनंती.